नमस्कार, मी सीमा। हेल्दी अँड टेस्टी रेसिपीज मराठीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला भाताची एक नवीन रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजेच हेल्दी आणि पौष्टिक असा पालकपासून तयार केलेला एकदम मोकळा फडफडीत असा पालक पुलाव। तर खूप सोपी रेसिपी आहे, यासाठी खूप जास्त साहित्याची गरज नाही आणि हा पुलाव मी प्रेशर कुकरमध्ये बनवणार आहे, त्यामुळे एकदम झटपट होतो। पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न आणि व्हिटॅमिन असते आणि ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असते, त्यामुळे ह्या उन्हाळ्यात तरी तुम्ही ही भाताची नवीन रेसिपी नक्की ट्राय करून पहा। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज हेल्दी अँड टेस्टी रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा। चला तर मग एकदम मोकळा फडफडीत असा प्रेशर कुकरमध्ये पालक पुलाव कसा तयार करायचा ते पाहूया। पालक पुलाव बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला पालकाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी येथे मी पालकाची अर्धी गड्डी ती स्वच्छ निवडून ती स्वच्छ पाण्याने धुवून अशा प्रकारे ती चिरून घेतलेली आहे। मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे, यामध्ये चिरून घेतलेली पालक भाजी घालून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। त्यानंतर 1 इंच आलं घालायचं आहे आणि येथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या आपण अशा प्रकारे मोडून घालूया। आणि आता यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे आणि याची आपल्याला मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। मी ही पालकची पेस्ट मिक्सरला तयार करून घेतलेली आहे। येथे तुम्ही चिरलेला पालक सुद्धा वापरू शकता, पण येथे मी पालकची पेस्ट तयार केली आहे, त्यामुळे पुलावला खूप छान कलर येतो। पालक पुलाव बनवण्यासाठी येथे मी 1 वाटी बासमती तांदूळ हा 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून तो 15-20 मिनिटे पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामधील पाणी निथळून काढलेले आहे। त्यानंतर पुलाव बनवण्यासाठी येथे मी 1 मीडियम साईजचा कांदा अशा प्रकारे उभा कट करून घेतलेला आहेत, 7-8 काजूचे तुकडे घेतलेले आहेत, 10-12 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत। त्यानंतर येथे मी खडा मसाला घेतलेला आहे, यामध्ये 2 तमालपत्र, 2-3 काळी मिरी, 2-3 लवंग आणि 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। चला तर मग आता आपण झटपट प्रेशर कुकरमध्ये हा पुलाव तयार करूया। पुलाव बनवण्यासाठी येथे मी गॅसवर प्रेशर कुकर गरम करून घेतलेला आहे। आता यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे, त्यानंतर 2 चमचे तूप घालायचं आहे, येथे मी तेल आणि तूप दोन्ही वापरलेलं आहे, तुम्ही फक्त तूप वापरले तरीही चालेल। त्यानंतर यामध्ये आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि हे खडे मसाले थोडे परतल्यानंतर यामध्ये 1/2 छोटा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे तडतडल्यानंतर चिमूटभर हिंग घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये 1 मीडियम साईजचा काढलेला कांदा घालायचा आहे, कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। येथे मी हा कांदा परतून घेतलेला आहे। आता यामध्ये 7-8 काजूचे काप घालायचे आहेत आणि हा काजू आपण थोडासा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया। येथे मी काजू परतून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये 1/2 चमचा हळद घालायची आहे, 1/2 चमचा लाल तिखट घालायचा आहे, 1/2 चमचा धनेपूड घालायची आहे, 1/2 चमचा गरम मसाला पावडर घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर यामध्ये जी वाटून घेतलेली पालकची प्युरी आहे ती घालून घ्यायची आहे। पालक प्युरी घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ही पालक प्युरी मी 2-3 मिनिटे शिजून घेणार आहे। येथे मी ही पालक प्युरी 3-4 मिनिटे तेलामध्ये परतून घेतलेली आहे। आता यामध्ये जो निथळून ठेवलेला तांदूळ आहे तो घालून घ्यायचा आहे आणि तांदूळ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हा तांदूळ मी या पालक प्युरी बरोबर 2-3 मिनिटे परतून घेणार आहे, त्यामुळे पुलावची टेस्ट खूप छान लागते। येथे मी हा तांदूळ 2 मिनिटे परतून घेतलेला आहे। आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे।
ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने मी पाणी मोजून घेतलेलं आहे। येथे मी एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी घालणार आहे। नेहमी तांदळाच्या दीडपट पाणी घालायचं, त्यामुळे भात आपला खूप सुटसुटीत आणि मोकळा फडफडीत होतो। आणि पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। येथे मी अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घेऊया। लिंबामुळे भाताची टेस्ट खूप छान लागते आणि भात चिकट होत नाही। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि आता याची मी मोठ्या गॅसवर एक उकळी काढून घेणार आहे। येथे मी भाताची मोठ्या गॅसवर एक उकळी काढून घेतलेली आहे। त्यानंतर आता प्रेशर कुकरचं झाकण लावायचं आहे। आणि आता याच्या मोठ्या गॅसवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर कुकरची पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे। आणि त्यानंतरच आपण हा पुलाव चेक करणार आहोत। येथे मी या पुलावच्या दोन शिट्ट्या काढून याची पूर्ण वाफ गेल्यानंतर याचं झाकण उघडलेलं आहे। आणि तुम्ही पाहू शकता आपला पुलाव खूप छान झालेला आहे। आता हा पुलाव अलगद चमच्याने आपल्याला खालीवर करायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या पुलावला खूप छान असा हिरवा कलर आलेला आहे आणि एकदम सुटसुटीत असा आपला पुलाव झालेला आहे। बऱ्याच जणांना पालक आवडत नाही, तर अशा प्रकारे तुम्ही हा भाताचा वेगळा प्रकार करून पहा। खूप टेस्टी लागतो आणि खूप पौष्टिकसुद्धा आहे। तर हा भात मी डिशमध्ये सर्व करून घेणार आहे। येथे मी हा पुलाव डिशमध्ये सर्व करून घेतलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा फडफडीत असा आपला पालक पुलाव तयार झालेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही आगळी वेगळी पौष्टिक अशी भाताची रेसिपी, ते मला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशा छान छान रेसिपीजसाठी हेल्दी अँड टेस्टी रेसिपीज मराठीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीज घेऊन। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।